जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी CRPF जवानांची तुकडी बसमधून जात असताना अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली जीप आदळून केलेल्या हल्ल्यात भारतातील 44 जवान शहीद झाले. या शहीद जवानांच्या परिवाराला आधार देण्यासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल कृपा स्वीट्स बेकर आणि हॉटेल असोसिएशन पंढरपूर तसेच मोबाईल असोसिएशन यांनी प्रत्येकी 51,000 धनादेश प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे जवान सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. त्याचबरोबर अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हॉटेल असोसिएशन आणि मोबाईल असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या CRPFच्या जवानावरती हल्ला झाला त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो आणि आमच्या असोसिएशनच्या वतीने आम्ही एक निर्णय घेतला की श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करू आणि त्याच्यासाठी एक धनादेश म्हणून 51,000 रुपयाचा आपण प्रांतसाहेबांकडं सुपूर्द करू. त्यासाठी प्रांतसाहेबाने आम्हाला वेळ दिला, सगळ्या व्यापाऱ्यांनी वेळ दिला, मोबाईल असोसिएशनने 51,000 रुपयाचा निधी घोषित केला, ते आम्ही प्रांतसाहेबांना सुपूर्द करून हे सगळं करून मी श्रद्धांजली जवानांच्या वाटून गुरुवारी झालेल्या बॅड हल्ल्याचा निषेध करतो आणि पंढरपूरचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पंढरपूर मोबाईल असोसिएशनच्या वतीने 51,000 धनादेश मुख्यमंत्री पंतप्रधान सहायता निधीला पंढरपूर मोबाईल असोसिएशनतर्फे सुपूर्द केला, त्याबद्दल सगळ्या पदाधिकारी मोबाईल असोसिएशनचं मनापासून आभार करतो.